सारेगामापा समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया. स्वप्नील चाफेकर, कसं आहे स्वप्नील? मस्त मजेत. छान दिसतोय आज. थँक यू. ऑल सेट या राऊंड साठी की आता पुढच्या फेरीत नक्की जायचंय? नक्की, पूर्ण प्रयत्न. वंडरफुल, ऑल द बेस्ट. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद, माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद, माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. गोविंद हा जनीवनी गोविंद हा जनीवनी गोविंद हा जनीवनी गोविंद हा जनीवनी गोविंद 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 हा गोविंद हा जनीवनी भणे नित्य गोविंद, माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. थँक्यू स्वप्नील. तू मागच्या एपिसोड मध्ये मला वाटतं रवी काका आलेले असताना त्यांच्या समोर त्यांचं गाणं सादर केलंस. हो. आणि तुला आता ती सवय लागलेली आहे का आपले मान्यवर येतात त्यांची गाणी सादर करायची? आज पण सुरेशजींचं गाणं तू. तसा योग मात्र येतो. छान झालं गाणं. मला वाटतं आपण सुरेशजींपासूनच सुरुवात करूया. स्वप्नील, छान गायलास, पण मला वाटतं खूप असं सुराला फारच विखुरलेलं होतं गाणं. सूर बरोबर नसला तर ते त्याच्यापेक्षा नुसतं गद्यात म्हटलेलं जास्त बेटर ना. मग जरा ध्यान ठेवा, जास्त कॉन्सन्ट्रेशन तुमचं आणखी पक्क झालं पाहिजे. सुराविषयी किंवा हरकतींविषयी तर तुला सुरेशजींनी सांगितलं आणि त्यांचंच गाणं आहे. फक्त मी त्यांच्याच गाण्याचा रेफरन्स देऊन तुला हे सांगतो की मुळात ना एक रसनिष्पत्ती जी गाण्यात व्हायला पाहिजे ना, की आपण सुरेशजी शेजारी बसलेत म्हणून मी सांगत नाही, पण त्यांचं आपण कुठलंही गाणं हिंदी मराठी जर आपण घेतलं, आत्ता आपण कोटी कोटी रुपये तुझी सुरुवातीला ऐकलं, तर साधारण पहिली ओळ संपेपर्यंत तुम्हाला त्या मूडमध्ये तुम्ही गेलेला असता. याला रसनिष्पत्ती आपण म्हणतो, की त्या मूडमध्ये नेणं तुम्हाला. तर मला असं वाटलं की तुझं गाणं आत्ता मला खूप असं कोरडं कोरडं वाटलं. माझं म्हणणं आहे की तानपुरा ऐकत जा दररोज 5-10 मिनिटं. फक्त तानपुरा चांगला लागलेला सुरातला तानपुरा जर ऐकला ना नुसता तरी कान तयार होतात. दरवेळेला गायलंच पाहिजे अशातला काही भाग नाही. तर पुढच्या गाण्याला मात्र अजून सुरात गाण्याचा प्रयत्न करा. हा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. सारेगामापा आई घ्या सारेगामापा.